एक्झाम्पल 11 प्रूव्ह दॅट कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस पाय बाय थ्री प्लस कॉस स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स मायनस पाय बाय थ्री इक्वल टू थ्री अपॉन टू. तिथे आपल्याला प्रूव्ह करायचं एलएचएस साईड इक्वल टू आर एच एस साईड. आपण एलएचएस साईड सॉल्व्ह करू अँड इट इज इक्वल टू आर एच एस हे प्रूव्ह करू. एलएचएस साईड इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस पाय बाय थ्री प्लस कॉस स्क्वेअर एक्स मायनस पाय बाय थ्री. तर इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे, टू कॉस स्क्वेअर थिटा प्लस वन प्लस कॉस टू थिटा. हिअर थिटा मीन्स अँगल अँड अँगल इज हिअर एक्स. देअरफोर टू कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू वन प्लस कॉस टू एक्स. देअरफोर कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू वन प्लस कॉस टू एक्स डिव्हायडेड बाय टू. न पुट कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू वन प्लस कॉस टू एक्स डिव्हायडेड बाय टू. कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू वन प्लस कॉस टू एक्स डिव्हायडेड बाय टू. अगेन यूज हिअर दिस फॉर्म्युला अँड बाय युझिंग दिस फॉर्म्युला कॉस स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस फाय बाय थ्री मीन्स वन प्लस कॉस टू इन ब्रॅकेट एक्स प्लस फाय बाय थ्री होल डिव्हायडेड बाय टू. वन प्लस कॉस टू इन ब्रॅकेट एक्स प्लस फाय बाय थ्री डिव्हायड बाय टू. अगेन यूज हिअर दिस फॉर्म्युला अँड कॉस स्क्वेअर एक्स मायनस फाय बाय थ्री इक्वल टू वन प्लस कॉस टू इन ब्रॅकेट एक्स मायनस फाय बाय थ्री होल डिव्हायडेड बाय टू. वन प्लस कॉस टू इन ब्रॅकेट एक्स मायनस फाय बाय थ्री डिव्हायड बाय टू इक्वल टू वन अपॉन टू. टू नी आता आपल्याला न्युमरेटरच्या प्रत्येक टर्मला डिव्हाइड करायचे. मग वन डिव्हायडेड बाय टू वन अपॉन टू प्लस कॉस टू एक्स अपॉन टू प्लस वन अपॉन टू प्लस कॉस टू इन ब्रॅकेट एक्स प्लस फाय बाय थ्री डिव्हायडेड बाय टू प्लस वन अपॉन टू वन अपॉन टू प्लस कॉस टू इन ब्रॅकेट एक्स मायनस फाय बाय थ्री डिव्हायडेड बाय टू. नो पाय बाय थ्री वन अपॉन टू वन अपॉन टू अँड वन अपॉन टू वन अपॉन टू प्लस वन अपॉन टू प्लस वन अपॉन टू मीन्स थ्री अपॉन टू. वन प्लस वन प्लस वन थ्री डिवाइड बाय टू थ्री अपॉन टू प्लस कॉस टू एक्स अपॉन टू प्लस कॉस टू इंटू एक्स टू एक्स प्लस टू इंटू टू पाय बाय थ्री डिवाइडेड बाय टू प्लस कॉस 2 into x 2x minus 2 pi by 3 divided by 2. आता इथे सगळीकडे 2 2 2 2 डिनॉमिनेटरला आहेत. मग आपण हे कंसाच्या बाहेर घेऊ. टेक 1 अपॉन 2 आउटसाइड ब्रॅकेट. सो इनसाइड रिमेनिंग टर्म्स 3 प्लस कॉस 2x प्लस कॉस 2x प्लस 2 pi by 3 प्लस कॉस इन ब्रॅकेट 2x minus 2 pi by 3. Now use here formula cos A plus B equal to cos A cos B minus sin A sin B. तर इथे आपण कॉस टू एक्स प्लस टू पाय बाय थ्री इथे हा फॉर्म्युला वापरायचे. A इक्वल टू टू एक्स अँड बी इक्वल टू टू पाय बाय थ्री. आणि इथे सुद्धा आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहे? कॉस ए मायनस बीचा. कॉस ए मायनस बी इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी प्लस साईन ए इंटू साईन बी. इथे ए इक्वल टू टू एक्स आहे आणि बी इक्वल टू टू पाय बाय थ्री आहे. तर हे फॉर्म्युले आपण कंपाऊंड अँगलसाठी वापरतो. सम किंवा डिफरन्स असेल दोन अँगलचा आणि त्यांचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जर काढायचे असतील डिफरन्स किंवा समचे ऍडिशनचे किंवा डिफरन्सचे तर आपण हे फॉर्म्युले वापरत असतो. वन अपॉन टू इन ब्रॅकेट थ्री प्लस कॉस टू एक्स प्लस आता इथे आपण हा फॉर्म्युला वापरू. कॉस ए प्लस बी कॉस ए इंटू कॉस बी मायनस साईन ए मीन्स साईन टू एक्स इंटू साईन टू पाय बाय थ्री प्लस आता इथे ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस टू एक्स कॉस टू पाय बाय थ्री इथे मायनस येते इथे प्लस घ्यायचे साईन टू एक्स इंटू साईन टू पाय बाय थ्री. आता इथे कोणत्या कोणत्या टर्म कट होतात बघायचे. इथे निगेटिव्ह साईन टू एक्स साईन टू पाय बाय थ्री आणि इकडे पॉझिटिव्ह साईन टू एक्स साईन टू पाय बाय थ्री म्हणजे ह्या दोन्ही टर्म कट होणार आहेत. एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे. मग आपण ह्या दोन्ही टर्म कट करून टाकू आणि ते ही टर्म कॉस टू एक्स कॉस टू पाय बाय थ्री आणि कॉस टू एक्स टू पाय बाय थ्री इथे प्लस तर चिन्ह इथे पण प्लस आहे म्हणजे ह्या दोन्हींची ऍडिशन जर केली आपण तर आन्सर काय येणार आहे? टू कॉस टू एक्स कॉस टू पाय बाय थ्री इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट थ्री प्लस कॉस टू एक्स. आता ह्या दोन्हींची इथे ऍडिशन केली आपण दोन्ही टर्म सारख्या आहेत म्हणून ऍडिशन होऊन टू इथे आले टू कॉस टू एक्स कॉस टू पाय बाय थ्री. तिथे कॉस टू पाय कॉस टू पाय डिवाइडेड बाय थ्री ह्याचा आपण अलॅड अँगल्स मध्ये रूपांतर करू.
pi minus pi by 3. Means 3 pi minus pi divided by 3. 3 into pi, 3 pi. Pi minus pi divided by 3. Means 2 pi by 3. इथे 2 pi by 3 च्या ऐवजी आपण pi minus pi by 3 घेतले. आता हे अलर्ट अँगल साठी जो आपण फॉर्म्युला वापरतो तो इथे वापरतो. यूज युअर फॉर्म्युला कॉस इन ब्रॅकेट एन पाय बाय टू प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस हिअर एन इज इव्हन नंबर हिअर एन इक्वल टू टू एन इक्वल टू टू देअर फोर इट इज इव्हन देअर फोर कॉस बिकम कॉस आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साईन डिपेंड अपॉन क्वाड्रंट इन विच दॅट अँगल लाईज. आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे ते बघायचं. आता पाय मायनस पाय बाय थ्री मीन्स इट लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटला हा अँगल आहे पाय मायनस पाय बाय थ्री. नाव कॉस मीन्स व्हॉट. कॉस मीन्स एक्स कॉर्डिनेट. बाय डेफिनेशन कॉस मीन्स एक्स कॉर्डिनेट. नाव ऑल नंबर्स ऑन एक्स एक्सिस आर हिअर निगेटिव्ह. देअरफोर टेक हिअर निगेटिव्ह कॉस थीटा इज हिअर पाय बाय थ्री. कॉस पाय बाय थ्री मीन्स कॉस 60 निगेटिव्ह कॉस 60 डिग्री अँड कॉस 60 इज हाफ. देअरफोर निगेटिव्ह हाफ. कॉस पाय बाय पाय मायनस पाय बाय थ्री इक्वल टू प्लस मायनस पाय बाय थ्री. बट धीस अँगल लाईज इन सेकंड क्वाड्रंट अँड इन सेकंड क्वाड्रंट कॉस इज निगेटिव्ह. कॉस मीन्स व्हॉट. बाय डेफिनेशन एक्स कॉर्डिनेट अँड ऑल नंबर्स ऑन एक्स एक्सिस आर हिअर निगेटिव्ह. देअरफोर टेक हिअर निगेटिव्ह साईन निगेटिव्ह 60 डिग्री. नाव कॉस 60 इज हाफ. देअरफोर निगेटिव्ह हाफ. अँसर इज निगेटिव्ह हाफ. तर ह्याची व्हॅल्यू किती आली. आता निगेटिव्ह हाफ आली. 3 प्लस कॉस 2x प्लस 2 कॉस 2x निगेटिव्ह कॉस पाय बाय 3 हाफ इन ब्रॅकेट 3 प्लस कॉस 2x प्लस 2 कॉस 2x निगेटिव्ह हाफ. 2 कट होतील. हाफ इन ब्रॅकेट 3 प्लस कॉस 2x निगेटिव्ह कॉस 2x इथे पॉझिटिव्ह 2x इथे निगेटिव्ह 2x हे कट होतील. देअरफोर अँसर इज 3 इंटू हाफ इज 3 अपॉन 2 इट इज इक्वल टू RHS side. Therefore, LHS side equal to RHS side. तरी आपला क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे.